भाग्य हे एक अथांग व अमर्याद समुद्रासारखे आहे जो प्रामाणिक प्रयत्न करतो त्याला ते सर्व मिळते ज्यासाठी ती व्यक्ती प्रयत्न करत असते नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे कसे आहात सर्वजण आशा करते की तुम्ही सर्वजण छान आणि निरोगीच असाल तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आणि तुमची स्वप्ने स्वामी महाराज लवकर पूर्ण करत हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी एक वेगळा विषय घेऊन आलेली आहे चोवीस नंबरची कमाल मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चोवीस नंबर वापरून आपल्याला हवी ती गोष्ट आपण कशाप्रकारे मिळवू शकतो धन वैभव श्रीमंती नोकरी हे आपण या नंबरचा वापर करून नक्कीच मिळवू शकतो शास्त्रामध्ये चोवीस या नंबरला भाग्यशाली अंक मानले आहे या अंकाला एवढे महत्त्व का आहे अंकशास्त्राच्या दृष्टीने चोवीस हा नंबर लकी नंबर का मानला जातो तर हा जो चोवीस नंबर आहे यामध्ये दोन आणि चार हे दोन अंक येतात आणि या दोन अंकांची जर आपण बेरीज केली तर दोन प्लस चार हे सहा होतात दोन आणि चार मिळून सहा होतात आणि सहा हा नंबर येतो आणि सहा हा जो नंबर आहे तो शुक्राशी निगडीत आहे शुक्र हा वैभव आणि श्रीमंतीचे प्रतीक आहे शुक्र हा आपल्याला लक्झरियस लाईफ देतो आता जरी आपण पंधरा हा अंक घेतला तरी त्याची सुद्धा बेरीज सहा येते आणि तेहतीस हा अंक घेतला तरी त्याची सुद्धा बेरीज ही सहाच येते म्हणजे सहा हा शुक्राशीच निगडीत येतो मग चोवीस या अंकालाच एवढे महत्त्व का तर चोवीस हा नंबर खूप लकी मानला जातो तर हा नंबर का लकी मानला जातो तर शुक्र हा आपल्याला धन दौलत वैभव आरोग्य मानसिक सुख देतो लक्ष्मी यंत्रामध्ये दे जे अंक असतात तर त्याची बेरीज ही पंधरा असते आणि या पंधरामधील एक आणि पाच यांची बेरीज केली तर ती सहा येते म्हणजे बघा परत सहाच आला आणि हा सुद्धा शुक्राचा अंक आहे तर आता आपण पाहूया की मग पंधरा आणि तेहतीस हे दोन्हीही अंक घेतले तर त्यातील अंकांची सुद्धा सहा येते तरीसुद्धा चोवीस हा नंबर खूप भाग्यशाली नंबर असतो असे का मानले आहे किंवा खूप लोक चोवीस या नंबरचा प्रयोग करतात आणि ते यशस्वीसुद्धा होतात मग चोवीस हा नंबरच एवढा लकी नंबर का आहे तर चोवीसमधील दोन हा अंक जो आहे तो चंद्रमाशी जोडला जातो म्हणजेच आपले जे मन आहे आपली कल्पनाशक्ती आहे तर याच्याशी दोन हा अंक जोडला जातो आपल्या क्रिएटिव्हिटीशी तो जोडलेला आहे आणि चार हा जो अंक आहे तो राहूचा अंक आहे आणि राहू आपल्याला स्ट्रॉंग मेमरी देतो तसेच प्रगतीशी निगडीत आपला राहू असतो तसेच चार हा अंक जो आहे तो आपल्याला स्टॅबिलिटीसुद्धा देतो आणि दोन आणि चार हे एकत्र आले की जो अंक बनतो तो असतो चोवीस अंक चोवीस अंक हा आपल्याला सपोर्ट देण्याचे काम करतो तुम्ही जी काही मेहनत करता याला चोवीस नंबर हा सपोर्ट करतो आणि तुमची प्रगती जी आहे तर ती होत असते आणि यामुळेच पंधरा तेहतीस या नंबरपेक्षाही चोवीस नंबर, नंबर हा खूप लकी नंबर मानलेला आहे तुमची अडलेली कामे पूर्ण होण्यासाठी हा जो चोवीस अंक आहे तो मदत करतो सर्वात जास्त पॉवरफुल नंबर हा चोवीस आहे चोवीस हा एक असा एंजल नंबर आहे की या नंबरचा तुम्ही योग्य वापर केला तर रंकाचा राजा बनण्याची ताकद या नंबरमध्ये आहे ज्यांच्या जन्मतारखेची बेरीज ही सहा येते हे लोकसुद्धा खूप भाग्यशाली असतात म्हणजे बघा जे लोक सहा तारखेला जन्मलेले आहेत हे सुद्धा खूप भाग्यशाली असतात किंवा ज्यांच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज सहा येते हे सुद्धा खूप भाग्यशाली आहेत जसं की जर तुमची जन्मतारीख ही चोवीस असेल तर दोन आणि चार यांची बेरीज येते सहा तर आपण हा नंबर वापरून गव्हर्मेंट नोकरीसाठी सुद्धा ट्राय करू शकतो आणि गव्हर्मेंट नोकरीची संधीही आपल्याला मिळते तसेच पैसा नोकरी व्यवसाय धंदा यामध्ये सुद्धा चोवीस हा अंक तुमची प्रगती करतो सहा अंक शुक्राचा तसेच माता लक्ष्मीचा आहे दोन आणि चार हे शुक्र आणि राहूचे प्रतीक आहेत त्यामुळे हे दोन अंक एकत्र आले की ते मॅजिक हे करतातच मी असे नाही म्हणणार की रातोरात तुम्ही धनवान हॉल ही जी प्रोसेस आहे ती प्रोसेस स्लो आहे परंतु याचे शंभर टक्के फळ हे मिळते हा जो उपाय आहे तो शंभर टक्के खात्रीशीर आहे ज्यांनी ज्यांनी ही रेमेडी यूज केलेली आहे त्यांना पॉझिटिव्ह रिझल्टच आलेले आहेत चोवीस या नंबरमध्ये बघा बारा आणि बारा हे दोन वेळा येते म्हणजे बारा बारा जर आपण एकत्र केले तर बारा प्लस बारा हे चोवीस होते आणि बारामधील अंकांची जर बेरीज केली तर एक आणि दोन तीन येते आणि तीन जो अंका तो बवाशी मुलेज हा जो अंक आहे तो संपत्तीशी वैभवाशी निगडीत आहे त्यामुळेच चोवीस हा अतिशय प्रभावी नंबर आहे तसेच ज्यांची जन्मतारीख दोन चार सहा आठ अशी आहे किंवा ज्यांच्या जन्मतारखेची बेरीज ही दोन चार सहा आणि आठ अशी येते जसं की बघा जन्मतारीख अकरा असेल तर त्यांची बेरीज येते दोन तेरा जन्मतारीख असेल तर त्या अंकांची बेरीज येते एक प्लस तीन तर चार तसेच बावीस जन्मतारीख ज्यांची असेल त्यांची सुद्धा बेरीज येते चार तर अशा जन्मतारखेचे जे लोक आहेत त्यांना इतरांच्या तुलनेत या चोवीस नंबरच्या रेमेडीचा जो रिझल्ट आहे तर तो लवकर मिळतो तर आता पाहूया की हा चोवीस नंबर हा खूप लकी आहे भाग्यवान आहे परंतु हा यूज कसा करायचा तर अतिशय साधी आणि सोपी पद्धत आहे यासाठी कोणताही नियम नाही किंवा तुम्हाला जास्त वेळ देण्याची सुद्धा गरज नाही आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक तुम्हाला पांढरा प्लेन कागद घ्यायचा आहे चौरस आकाराचा आणि ब्ल्यू पेन घेऊन त्यावरती तुम्हाला चोवीस लिहायचं आहे सर्वात सोपी पद्धत बघा त्या कागदावरती तुम्ही चोवीस लिहा आणि हा, हा कागद तुम्ही तुमच्या जवळ ठेवू शकता पर्समध्ये पाकिटात ठेवू शकता आणि हेही तुम्हाला करायचं नसेल तर सर्वात सोपी पद्धत ती म्हणजे तुम्ही तुमच्या हातावर तुमच्या हाताचा जो अंगठा आहे तर अशी हा नंबर लिहू शकता जर तुम्ही उजव्या हाताने लिहित असाल तर डाव्या हातावरती हा नंबर लिहा आणि तुम्ही जर डावखुरे असाल तर उजव्या हातावर तुम्ही चोवीस हा नंबर अंगठ्याच्या खाली मुळाशी लिहायचा आहे हातावरचा हा जो भाग आहे तर तो शुक्राचा एरिया असतो तसेच तुम्ही हा नंबर भिंतीवरसुद्धा लावू शकता जर दक्षिण भिंतीवरती तुम्ही हा नंबर लावला तर या नंबरचे जे तोंड आहे ते उत्तरेकडे होईल आणि उत्तर ही कुबेरांची दिशा आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यात तुम्हाला धनप्राप्ती होऊ शकते तुमच्या आयुष्यात पैसा येऊ शकतो आर्थिक स्थिर्य येऊ शकते हा नंबर तुम्ही पांढऱ्या पेपरवरती लिहा एक पांढरा प्लेन पेपर घ्या छोटासा चौरस आकाराचा आणि त्यावरती चोवीस लिहा तुम्ही तुमच्या पर्स पाकिटामध्ये ठेवू शकता तसेच तुम्ही हा तुमची जिथे तिजोरी आहे तर तिथेसुद्धा हा कागद ठेवू शकता तुमच्या उशीमध्ये सुद्धा ठेवू शकता जर तुम्ही इतरांना कोणते ट्रेनिंग देत असाल तुम्ही जर टीचर असाल तर तुम्ही कोणता अंक वापरू शकता तर तुम्ही तेहतीस हा अंक वापरू शकता म्हणजे ज्याप्रमाणे आपण चोवीस हा अंक वापरतोय तर त्याप्रमाणेच म्हणजे आपण जर ट्रेनिंग इतरांना देत असू आपण जर काही सांगत असू म्हणजे आपल्या तोंडाचा वापर करून जर काही सांगत असू तर तेत्तीस हा अंकसुद्धा खूप भाग्यशाली समजला जातो हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला आरोग्यसुद्धा प्रदान करतो तसेच तुम्हाला मानसिक बळ देतो तुमचा जर एखादा भाग दुखत असेल तर त्या भागावर पण तुम्ही निळ्या पेने चोवीस हा अंक लिहा हळूहळू तुम्हाला फरक हा तुम नक्की पडतो हा उपाय तुम्ही रोज करू शकता परंतु जर तुम्हाला कायमस्वरूपी रोज करायचा नसेल तर किमान सलग एकवीस दिवस तरी हा उपाय करा आणि फरक पहा आणि जर तुम्ही दुसरा कुठला उपाय करत असाल दुसरी रेमेडी करत असाल तर ती पूर्ण झाल्यानंतरच ही रेमेडी करा कारण कधीही एका वेळेला एकापेक्षा जास्त रेमेडीज ह्या करू नका एक एक करतच उपाय किंवा तोडगे जे आहेत ते करत चला पुन्हा एकदा सांगते की चोवीस हा अंक जो आहे तर तो खरंच खूप भाग्यशाली आहे खूप लकी नंबर आहे आणि तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने एका चौरस कोऱ्या कागदावरती हा नंबर लिहायचा आहे आणि हा जो कागद आहे तो तुम्हाला पर्समध्ये पाकिटामध्ये किंवा तुमच्या ऑफिसच्या टेबलमध्ये किंवा तिजोरीत तसे तुमच्या उशीमध्ये ठेवायचं आहे आणि हेही करायचं नसेल तर हातावरती तुम्ही अंगठ्याच्या खाली मुळाशी हा नंबर लिहायचा आहे एवढी साधी आणि सोपी ही रेमेडी आहे तर तुम्ही ही रेमेडी नक्की करून पहा आणि जर फरक पडला तर मला कमेंट करून नक्की सांगा तर हा एक नवीन प्रयत्न होता एक नवीन व्हिडिओ होता तर हा एक नवीन विषय तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद